न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। विद्युत महामंडळाने 8 दिवसात कोपर गावातील लाईटचा लपंडाव बंद न केल्यास मनसे आंदोलन करणार। कोपरगाव शहर आणि तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासून विद्युत महामंडळाकडून लाईटचा जो लपंडाव सुरू आहे तो त्वरित बंद करावा आणि सुरळीत वीज पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर आणि तालुक्याच्या वतीने वीज वितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले। त्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की कोपरगाव शहर आणि तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासून विद्युत महामंडळाकडून लाईटचा जो लपंडाव सुरू आहे त्यामुळे व्यापारी वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार कोपरगाव शहर आणि तालुक्याची बाजारपेठ सुरू आहे। अनेक व्यवसाय लाईटच्या भरोशावर सुरू आहेत। लाईटचा जो लपंडाव सुरू आहे त्यामुळे अशा अनेक व्यावसायिकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे। त्याचबरोबर शाळा कॉलेज बंद असल्याकारणाने सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि पेपर हे मोबाईलवर ऑनलाईन सुरू आहेत। विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे। तसेच शाळा कॉलेज ॲडमिशन घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सेतू कार्यालय झेरॉक्स तहसील कार्यालय अशा अनेक कार्यालयांमध्ये विद्यार्थिनींबरोबर पालकांची देखील गर्दी पाहायला मिळते। परंतु अनेक वेळा तासनतास या कार्यालयांमध्ये लाईटची वाट बघत बसावी लागत असून लाईटची समस्या कमी करण्यापेक्षा विद्युत महामंडळ मात्र सक्तीची लाईट बिले जमा करण्यात व्यस्त आहे। तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारांमध्ये झाडांच्या फांद्या गुंतलेल्या असून अनेक वेळा स्पार्किंग होते, त्यामुळे देखील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। येत्या 8 दिवसात हा लाईटचा लपंडाव जर बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर आणि तालुक्याच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळावर आणि प्रशासनावर राहील। आमची मागणी अशी आहे की ह्या लोकांनी एमएससीबीवाल्यांनी कधी ऊट सूट लाईट बंद करायची, व्यापाऱ्यांना मोजका टायमिंग दिलेला आहे की बाबा ह्या वेळामध्येच दुकान बंद झालं पाहिजे आणि काहीतरी 9 ते 4 हे टायमिंग दिलेलं आहे आणि त्या टायमिंगमध्ये लाईट गेलो व्यापाऱ्यांनी व्यवसाय करायचा कसा काय, लोकांनी बाहेर निघायचं कसं काय, त्याच्यात पावसाचे दिवस आणि त्याच्यात ही लाईटची जी नाटकं आहे ना हे बंद केले पाहिजे। विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे, विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी लाईटची गरज आहे। कारण चौरस काढायची म्हणले ना तर जनरेटर जोडल्यावर तिथे डबलने पैसे घेतले जाते, शेतीमध्ये डबलने पैसे घेतले जाते, सगळं काही लाईटवर चालू आहे आणि हे नाले दरवेळेस आलो का ट्रिपिंग आहे। अरे ट्रिपिंग येतात शनिवारपर्यंत, तुम्ही शनिवारचे तुम्ही लाईट बंद ठेवू त्यात ना, तुमच्या कर्मचारी मारित आहेत का शहरामध्ये? हा ज्या फांड्या गुंतलेल्या आहे त्या फांड्या तुम्ही तोडायची कामं नाही करायचे, हा का दलाली घ्यायची, त्या लोकांचं टेंडर घ्यायचं आणि त्यांना फुकटचे पैसे देऊन टाकायचे मध्यस्थी करून, हा ह्यो कोणता धंदा काढला आहे नालायकांनी? इथून पुढं 8 दिवसाचं अल्टिमेशन दिलेलं आहे, जर पुन्हा लाईटीचं कंटिन्यू जर झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने खळखट्याक आंदोलन मनसेच्या वतीने करण्यात येईल हे मी त्या पत्रातही म्हणलेलं आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कोपरगाव या येथे आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। या कोपरगाव शहरात कित्येक दिवसापासून जवळजवळ 8 ते 15 दिवसापासून या लाईट विद्युत महामंडळाने लाईट घालवण्याचा जो महाप्रकार चालू आहे त्यातले त्यात नवीन मुलांचे कॉलेजचे ॲडमिशन, शाळेचे ॲडमिशन, तसे या कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने पहिले 4 वाजेपर्यंत टाईम दिलेला आहे, त्या टाईममध्ये कुठलेही कामं होत नाही आहे। शेतीचे कामं असो, शहराचे असो, दुकानाचे असो, कुठले काम होत नसल्यामुळे या विद्युत मंडळाने लाईट घालवण्याचा जो प्रकार चालवला आहे तो त्वरित थांबवण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहराच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल, ही दखल त्यांनीच घेण्यात यावी। आणि या विद्युत मंडळासाठी मनसे घ्या आंदोलन त्यांना तर याच्या आधी माहीतच आहे, पण ही इशारा समजून त्यांनी लाईट घालवण्याचे प्रकार कमी करण्यात यावे एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनंती करण्यात येईल। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने
महाराष्ट्र विद्युत महामंडळ यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जे कोपरगाव शहरामध्ये व तालुक्यामध्ये त्यांनी जो लाईटीचा लपंडाव जो चालू केलेला आहे, म्हणजे दिवसातून हे 4-5 वेळेस लाईट घालवण्याचा जो प्रकारांचा चालू आहे, हा यांनी त्वरित थांबावा अशी त्यांना आम्ही मनसेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. कारण आज सध्या शाळेमध्ये ऑनलाईन पेपर चालू आहे, अभ्यास चालू आहे, ॲडमिशन चालू आहे. ॲडमिशनसाठी लागणारे कागदपत्र सेतू कार्यालय, झेरॉक्स, तहसील कार्यालयामधून घ्यावं लागतात. पण लाईट नसल्यामुळे तासन तास हे विद्यार्थ्यांना, पालकांना त्यांचं तिथं बसून कागदपत्रासाठी वाट बघावं लागते लाईटीची. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 8 दिवसाचा अल्टिमेट देऊन त्यांना 8 दिवसामध्ये लाईट ही सुरळीत करावी अशी त्यांना विनंती, माझा अर्ज दिलेला आहे. तरी त्यांनी 8 दिवसात जर लाईटीची व्यवस्था व्यवस्थित नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे, माजी तालुकाध्यक्ष अलीम शहा, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, उपशहराध्यक्ष विजय सुपेकर, विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी सपकाळ, विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते, राजू जाधव, मोहन चव्हाण, संतोष जाधव आदी मनसे सैनिक उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी हापी शेख, कोपरगाव. अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपरवन यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.